प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। जळगाव जिल्ह्यात सोमवारपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी दिलेल्या वेळेनंतरही विनाकारण शहरात फिरणाऱ्या वाहनधारकांची मंगळवारी टावर चौकात कडक तपासणी करण्यात आली। यावेळी विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची तपासणी देखील करण्यात येत होती। अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना ओळखपत्र बघून सोडून देण्यात आले। दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवडी यांनी अधिक माहिती दिली। कोविड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कालपासून जळगाव शहर आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही राज्य शासनाचे लॉकडाऊनचे नियम आहे त्याची अतिशय कडक अंमलबजावणी सुरू आहे। काल संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांवर, विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर केसेस, दंड वसूल करण्यात आलेले होते। आजही ही कार्यवाही सुरू आहे। नागरिकांना हेच आव्हान आहे की आपल्यासाठी सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये इसेन्शियल जे वस्तू आहे त्याच्या खरेदीसाठी मुभा देण्यात आलेली आहे। ती खरेदी करतानाही आपण विनाकारण सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे। विनाकारण सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, कारण हे सर्व आपल्यासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी। कोविड हा सेकंड वेव्हमध्ये अतिशय घातक असा आजार ठरत आहे। अनेक लोकांचे मृत्यू यामुळे झाले, तरी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी, आपल्या घरच्यांच्या आरोग्याची काळजी यासाठी कृपया सर्वांनी नियमांचं पालन करा, हेच सर्व नागरिकांना आव्हान आहे। पोलिसांची ही कार्यवाही, प्रशासनाची कार्यवाही यापुढे अशीच संपूर्ण जिल्हाभर सुरू राहील। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपतक न्यूज, मराठी।